महाराष्ट्र स्टूडेंट वेलफेअर असोसिएशन म्हणजेच MSWA ने माननीय श्री उदय सामंत सरांना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत नुकतंच पत्राद्वारे निवेदन केलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर रौनक खाबे, मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लडक्या चॅनल आलसी इंजिनियरमध्ये. बघा मित्रांनो, हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर उदय सामंत सर जेव्हा फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की साधारण 20 तारखेपासून अंदाज येईल की कॉलेजेस जे आहेत ते रिओपन कधीपासून होतील, पण अजूनपर्यंत याची कोणतीही माहिती आपल्याला मिळालेली नाही. तर विद्यार्थ्यांना जो मनस्ताप होतो आहे, मग तो रेग्युलर सेमिस्टरच्या एक्झामबाबत असो, सिलेबसबाबत असो किंवा शुल्काबाबत असो, तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या MSWA म्हणजेच महाराष्ट्र स्टुडंट वेलफेअर असोसिएशन आणि त्याचे अध्यक्ष श्री वैभव एडके सरांनी नुकतंच पत्राद्वारे निवेदन केलेलं आहे माननीय श्री उदय सामंत सरांना. याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या 5 प्रमुख मागण्या आहेत. त्या कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. नंबर 1, रेग्युलर सेमिस्टरच्या एक्झाम्स ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर घेण्यात याव्यात. नंबर 2, रेग्युलर सेमिस्टर एक्झाम ज्या आहेत त्याचे फॉर्म्स जे आहेत ते लवकरात लवकर सुरू करण्यात यावेत. रेग्युलर सेमिस्टर एक्झामचं शुल्क जे आहे ते कमी करण्यात यावं. रेग्युलर सेमिस्टर एक्झामचा जो सिलॅबस आहे, अभ्यासक्रम आहे, तोही कमी करण्यात यावा. आणि जी फायनल इयरची मुलं होती ज्यांचा बॅकलॉग अजूनसुद्धा राहिलेले आहेत, त्यांच्या एक्झाम खूप आधी घेण्यात येणार होत्या तर त्या अजूनसुद्धा घेतल्या गेलेल्या नाही आहेत, तर त्या लवकरात लवकर घेण्यात याव्यात. मित्रांनो, असं पत्राद्वारे ज्या संघटना निवेदन करतायत किंवा आम्ही लोक जे व्हिडिओ इथे पब्लिश करतो आहे हे कशासाठी, तर आपल्याला जो त्रास होतो आहे तो सगळा त्रास किंवा ज्या गोष्टी अजूनपर्यंत पोहोचत नाही आहेत ऑथॉरिटीपर्यंत, त्या हायर ऑथॉरिटीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. मग आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की या संघटनांसोबत आम्ही आणि आमच्यासोबत तुम्ही, आपण सगळ्यांनी एकजुटीने जर काम केलं तर आपले जे इश्यूज आहेत ते लवकरच लवकर रिझॉल्व होऊ शकतात. महाराष्ट्र स्टूडंट वेलफेअर असोसिएशन यानी की MSWA ने हायर एंड टेक्निकल एजुकेशन मिनिस्टर माननीय श्री उदय सामंत सर को बच्चों को जो दिक्कतें अभी आ रही है उन सारी दिक्कतों के बारे में लेटर लिखकर अभी अभी निवेदन किया हुआ है. नमस्ते दोस्तों, दिस इज रौनक सर एंड आई वेलकम ऑल ऑफ यू टू माई चैनल आलसी इंजीनियर. दोस्तों, हायर एंड टेक्निकल एजुकेशन मिनिस्टर माननीय श्री उदय सामंत सर जब फेसबुक लाइव पे आए थे तो उन्होंने बोला था कि 20 तारीख तक के कॉलेजेस रीओपनिंग के बारे में आपको एक कंफर्म जो है वो एनालिसिस पता चल जाएगा, बट अब तक कोई भी न्यूज़ रिगार्डिंग कॉलेज रीओपनिंग नहीं आई है. वैसे भी रेगुलर सेमिस्टर के बारे में जो भी दिक्कतें अभी बच्चों को आ रही है उस दिक्कतों के बारे में MSWA और उनके जो अध्यक्ष है श्री वैभव एडके सर, इन्होंने माननीय श्री उदय सामंत सर को चिट्ठी लिख के लेटर थ्रू कुछ निवेदन किया हुआ है. तो उनकी बेसिकली 5 जो डिमांड्स हैं वो मैं सिर्फ आप लोगों तक पहुंचाना चाहता हूं. नंबर 1, रेगुलर सेमेस्टर की एग्जाम जो है वो जल्द से जल्द ऑनलाइन तरीके से हो जानी चाहिए. रेगुलर सेमेस्टर की जो एग्ज़ाम है उसके फॉर्म्स जो है वो जल्द से जल्द रोल आउट कीजिए. रेगुलर सेमेस्टर के एग्ज़ाम का जो सिलेबस है उसको कम कीजिएगा. रेगुलर सेमेस्टर के एग्ज़ाम की जो फीस है उसमें भी आपको थोड़ा सा चेंज करना पड़ेगा. और जो बच्चे लास्ट ईयर को थे और जिनका बैकलॉग लगा हुआ है उनकी एग्ज़ाम बहुत पहले होने वाली थी, तो उस एग्ज़ाम को भी जल्द से जल्द लिया जाए. तो इन सारी चीज़ों के ऊपर प्लीज़ थोड़ा सा एक्स्ट्रा ध्यान दीजिएगा, इस तरीके से उन्होंने अभी जस्ट निवेदन किया हुआ है. देखो दोस्तों, ये लेटर देना या फिर वीडियो पब्लिश करना, इन सबके पीछे सिर्फ एक ही रीज़न है, जो भी हम लोगों के इश्यूज़ है वो आगे तक कंसर्न्ड अथॉरिटी तक पहुंचने चाहिए. तो इसीलिए जो भी संगठनाएं हैं या फिर हम लोग हैं और आप लोग, हम सब ने मिलजुल के ये काम करना चाहिए सो दैट जो दिक्कतें हम लोगों को आ रही है वो जल्द से जल्द रिजॉल्व हो. थैंक यू सो मच.